नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आजचा टॉपिक आपला असणार आहे डी वाटो युनिव्हर्सिटी यांच्या ज्या एक्झाम डेट्स आहेत त्या डेट्स ज्या आहेत समोर 2024 रेग्युलर आणि सप्लिमेंटरीच्या ज्या आहेत त्या टेंटेटिव्हली रिलीज झालेल्या आहेत. तर टेंटेटिव्ह डेट्स काय आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व सेमिस्टरसाठी. आणि या ठिकाणी मित्रांनो, आपण इंजिनिअरिंग आणि फार्मसी दोघी ज्यांची आपण या ठिकाणी गोष्ट करणार आहोत, इंजिनिअरिंगच्या देखील डेट्स पाहणार आहोत आणि फायनल फार्मसीच्या देखील डेट्स ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हा जो मेसेज आहे हा ऑफिशियल ग्रुपवर किंवा इंस्टाग्रामला किंवा टेलिग्रामला तुम्हाला आलेलाच असेल. या ठिकाणी बघा मित्रांनो, जे बी टेकचे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत समर सेमिस्टर 2024 एक्झामची आपण टेंटेटिव्ह शेड्यूलची बात करत आहोत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी इवन सेमिस्टर रेग्युलर एक्झाम म्हणजे काय मित्रांनो, तर सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर, सिक्स सेमिस्टर आणि एट्थ सेमिस्टर. इवन सेमिस्टर रेग्युलर जी एक्झाम आहे ती तुमची होणार आहे मिड ऑफ जूनमध्ये. म्हणजे मित्रांनो, टेंटेटिव्हली जर का आपण तारीख बघायची झाली, आपण मित्रांनो मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये आपण बघितलं होतं की एक्झाम ज्या आहेत त्या तुमच्या 3 जूनपासून ज्या आहेत त्या स्टार्ट होणार आहेत. बट बघा मित्रांनो, या ठिकाणी युनिव्हर्सिटीने थोडासा जो आहे तो चेंजेस केलेला आहे. या ठिकाणी इवन सेमिस्टरचे बी टेक इंजिनिअरिंगचे जे एक्झाम आहेत ते मिड ऑफ जूनमध्ये जे आहेत ते तुमचे गेलेले आहेत. बट मित्रांनो, तुम्ही बघा, जूनचा जो महिना आहे तो 100% तुमचे एक्झाम जे आहेत ते कंडक्ट होणार आहेत. तुम्ही 15 जूनपासून किंवा 15 जूनच्या 4-5 दिवस अगोदर आणि 10 जूनपासून जे आहे ते तुम्ही एक्झाम पकडून जे आहे अभ्यासाला लागायचे आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो, इवन सेमची जी तुमची सप्लिमेंटरी एक्झाम आहे तीसुद्धा मिड ऑफ जूनमध्ये जे आहे ते तुमचे होणार आहे. इवन सेमिस्टरची जी सप्लिमेंटरी एक्झाम आहे म्हणजे सेकंड सेमिस्टरचा किंवा फोर्थ सेमिस्टरचा तुमचा जर काही एखादा विषय बॅक असेल तर त्या सेमिस्टरची जी एक्झाम आहे ती जूनमध्येच होणार आहे, मिड ऑफ जूनमध्ये. आणि रेग्युलरच्या एक्झामसोबतच जी आहे ती तुमची सप्लिमेंटरी एक्झामसुद्धा होणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आता आपण बोलूयात ऑड सेमिस्टर जी सप्लिमेंटरी एक्झामिनेशन आहे, म्हणजे 1, 3, 5, 7 म्हणजे फर्स्ट सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फिफ्थ सेमिस्टर अँड सेवन्थ सेमिस्टर. याची जी तुमची ऑड सेम सप्लिमेंटरी एक्झाम आहे ज्याची आपण आत्ता रिझल्ट जे आहेत ते डिक्लेअर झालेले आहेत. काही काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट बाकी आहेत तर त्या संबंधितसुद्धा चर्चा झालेली आहे मित्रांनो. आय होप मित्रांनो, तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ज्या एक्झाम होणार आहेत त्या एक्झामच्या डेट्स तुम्हाला टेंटेटिव्हली कळाल्या असतील. टेंटेटिव्ह डेट्स ज्या आहे मित्रांनो, ती जी डेट आहे ती पुढे चालून फिक्स होत असते. बट टेंटेटिव्हच्या 2-3 दिवस मागे पुढे किंवा जे आहे मागे किंवा पुढे 2-3 दिवस जे आहे ते होऊ शकतं मित्रांनो टेंटेटिव्ह डेट्सच्या. तर इंजिनिअरिंगची एक्झाम तुम्हाला लक्षात आली असेल मित्रांनो, इंजिनिअरिंगची एक्झाम अशी तर 15 स्टार्ट होणार आहे टेंटेटिव्ह, बट तुम्ही 10 तारीख जी आहे ती पकडून चालायची आहे इवन सेमिस्टर. आणि जे सप्लिमेंटरीची एक्झाम आहे इंजिनिअरिंगची सप्लिमेंटरी एक्झाम, तर सप्लिमेंटरी एक्झाम तुमची चालू होणार आहे मित्रांनो 21 तुम्ही जे आहे ते कन्सिडर करायचे आहे. म्हणजे 21 जून जे आहे, लास्ट वीक ऑफ जून किंवा फर्स्ट वीक ऑफ जुलै जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. तर हे तर झालं मित्रांनो इंजिनिअरिंगच्या एक्झाम कधी होणार आहेत. आता आपण बघूयात फार्मसीच्या एक्झाम कधी होणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, फार्मसीच्या ज्या एक्झाम आहेत एंड सेमिस्टर एक्झाम समर 2024 रेग्युलर एक्झाम, तर त्या विद्यार्थ्यांच्या ज्या एक्झाम आहेत रेग्युलर आणि सप्लिमेंटरी या ज्या आहेत त्या एकासोबत त्यांनी ज्या आहे ऑल सेमिस्टरसाठी ज्या आहे ते मिड ऑफ जूनमध्ये डिसाईड केलेल्या आहेत. म्हणजे मिड ऑफ जून म्हणजे तुमची एक्झामसुद्धा 15 जूनपासून जे आहे ती स्टार्ट होऊ शकते. बट मित्रांनो, तुमच्या एक्झाममध्ये रेग्युलर आणि सप्लिमेंटरी दोघं एक्झाम ज्या आहेत त्या एकाचसोबत तुम्ही केल्या आहेत. म्हणजे तुमचे जे एक्झाम आहेत दोघं सप्लिमेंटरी आणि रेग्युलर, तर हे सर्व एक्झाम ज्या आहेत त्या तुमच्या मिड ऑफ जूनपासून स्टार्ट जे आहे ते होणार होऊन जातील मित्रांनो समर 2024. या ठिकाणी मित्रांनो मी एक सांगू इच्छितो की एक्झाम फॉर्म फिलिंग जी आहे ती तुमची मेमध्ये स्टार्ट होऊ शकते. तर एक्झाम फॉर्म फिलिंग जशी स्टार्ट होईल तसं लाईव्ह एक्झाम फॉर्म फिलिंग आपण जे आहे आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर जे आहे ते आणत असतो. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ज्या आहे इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या डेट्स ज्या आहेत त्या तुम्हाला कळाल्या असतील.
मित्रांनो, रेग्युलर आणि सप्लिमेंटरी याच्या डेट्ससुद्धा तुम्हाला कळत असतील. इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंगच्या डेट्स 15 तारखेपासून आणि फार्मसीच्यासुद्धा 15 तारखेपासून ज्या आहे ते एक्झाम तुमच्या टेंटेटिवली शेड्यूल झालेल्या आहेत मित्रांनो. याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, पण चेंजेस कसे होतात मित्रांनो, एकतर 3-4 दिवस पहिले एक्झाम राहील किंवा 3-4 दिवस नंतर एक्झाम राहील, बट याच्या दरम्यानच एक्झाम जी आहे ती तुमची होत असते मित्रांनो. तर आय होप तुम्हाला सर्व व्हिडिओ जो आहे तो कळालेला असेल. अशाच प्रकारच्या नवनवीन डी वाटो रिलेटेड अपडेटसाठी आपलं चॅनल टेक्निकल इन्फॉर्म मराठी याला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल बटन दाबा, जेणेकरून आपल्याला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम कळतील. आणि व्यतिरिक्त तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शूटला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर भेटूयात मित्रांनो एका नवीन व्हिडिओसोबत. तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच.